शहर में नगर पालिका चुनाव की हलचल दिनों दिन तेज होती जा रही है इसे देखते हुए पांच सालों में पार्षदों के कार्यों का मूल्यांकन करने हेतु सीधे जनता से इन बी सी न्यूज रूबरू हो रहा है इस संकल्पना को लेके खोज पार्षद की कार्यक्रम के तहत हिंगन घाट शहर के प्रभाग क्रमांक दो संत चोखोबा वार्ड माता मंदिर वार्ड से इन बी सी न्यूज की टीम भावी पार्षदों की खोज में जुट गई है आज आप इस प्रथम चरण में पधार रहे हैं इसके बाद जनता के सामने इसका द्वितीय और तृतीय चरण भी पेश किया जाएगा इस प्रभाग का नेतृत्व तो पिछली बार बीजेपी से विजयी शहर के नगर पालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घूसे करते हैं चंद्रकांत घूसे ने कुछ महीने पहले ही भाजपा छोड़कर परिवर्तन करते हुए शिवसेना का दामन थामा है तो दूसरी नगर सेविका बीजेपी की सुनीता मालवे यहाँ की महिला नगर सेविका है पिछले साल में द्विपक्षीय प्रभाग पद्धति में दो उम्मीदवार विजयी हुए थे आने वाला नगर चुनाव भी द्विपक्षीय प्रभाग पद्धति से होने वाला है तब खोज पार्षद की इस संकल्पना में प्रभाग क्रमांक दो से अलग क्षेत्र से युवा महिला वरिष्ठ नागरिकों ने अपने विचार इन बी न्यूज की टीम के साथ साझा किए और प्रभाग की समस्या पर पार्षद कितने सही उतरे पार्षदों के बीते कार्यकाल में प्रभाग की जनता के संपर्क में पार्षद रहे या नहीं इसका खुलासा करने की कोशिश टीम इन बी द्वारा की गई है गुण शोध नगर सेवका शोध नगर सेवका क्रमा, प्रभाग प्रभा क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन शोध नगर सेवका किंवा या, या ज्या प्रभागाचे नेतृत्व आहे विद्यमान जे आहे उपाध्यक्ष चंदूभाऊ घुस घुसे बी जे पीचे ज्या नगरसेविका आहेत सुनीता मा मावळे ह्या करतात तेव्हा विचारूया शोध नगरसेवकामध्ये काय म्हणणं आहे सर ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक आपल्या संपर्कात राहिले का नाही कोणीच नाही राहिले एक सुद्धा पाच वर्षे झाले ना ते मॅडम जे सुनीता मावळे आहे ते पण नाही आले और जे चंदू घुसे मावळे आहे चंदू घुसे आहे जे उपाध्यक्ष ते पण एक दिवस येऊन नाही पाहिलं हे काय अपेक्षा होती नगरसेवकाकडून हो कोण पाच हे अपेक्षा होती पण एक बी कोणता त्यांना कोणत्या आमच्या वार्डात येऊन कोणत्या माणसानं कोणत्या काही कामा नाही केले ना काहीच नाही सुद्धा त्याच्या घरी जाऊन बी आम्ही लोकल हाकललं त्यांना पण कोणतं एका काम नाही केला का कोणता रोड नाही कोणता कोणी हाकललं तुम्हाला घरी गेल्यावर समस्या घेऊन गेल्यावर ते चंदू भूसे हाकललं हो म्हणजे एकूण समाधानी नाही आहे काही त्यांच्याकडून काही अपेक्षा गेला कोरोना गेला कोरोना काळ केला त्याच्यानंतर आता डेंगूचा प्रादुर्भाव शहरात सुरू आहे तेव्हा त्यांची काय मदत तुमच्यापर्यंत पोहोचली काहीच मदत नाही पोहोचली काहीच नाही काहीच नाही सुद्धा नाली काढायला तरी माणसं नाही पाठवले त्यांना काहीच नाही आम्ही लवकर कंप्लेंट देऊन ते जे आता काय म्हणणं आहे या नगरसेवकांना तुमचं त्या नगरसेवकांना काय म्हणणं आहे त्याच्याबच आता ह्या वेळेस नमस्कार करायचं आहे आपल्याला म्हणजे यावेळेस ह्या नगरसेवकांना नमस्कार करून दुसरं नेतृत्व द्यायचं असेल असंच काय तुमचं म्हणणं आहे तुमचं पूर्ण नाव काय दिनेश कालूजी शिडाम कुठे राहता इंग्मन गाडन गोवाड बा क्रमांक दोन मध्ये आलो आहो ही संकल्पना घेऊन शोध नगरसेवकाचा ही संकल्प संकल्पना घेऊन इन बी सी एन न्यूज कडून तेव्हा इथे किराणा व्यावसायिक जे आहेत त्यांच्याशी विचारू काय म्हणणं आहे त्यांचं नगरसेवक काय म्हणणं आहे साहेब नगरसेवकाबद्दल नगरसेवकांनी आराम करावा आपल्या घरी बस एवढंच म्हणणं आहे आता दुसरं काही शब्द नाही उरले असं आमच्या म्हणजे नग ह्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण नगरसेवकापासून समाधा का। समाधानी नाही ना बिलकुल नाही ना समाधानी नाही सांग आम्ही आपल्या जनसंपर्कात नगरसेवक होते का आपल्या सुखदुःखात नगरसेवक होते का कधी नाही कधीच नाही दोनही नगरसेवक नव्हते चंदुभाऊ घुसे नव्हते सुंददा मावळ्या मावळे नव्हत्या दोघंही नव्हते त्याने आमचे प्रश्न जाणूनच नाही घेतले एकूण जनतेचे प्रश्न नाही जाणून घेतले असंच काही यांचं म्हणणं आहे गेला कोरोना काळ काळ गेला आता प्रादुर्भाव जो आहे डेंगूचा सुरू आहे तर डेंगूचा प्रादुर्भाव असताना स्वतः नगर नगर नगरसेवकांनी कधी उभे राहून प्रत्यक्ष उभे राहून साफसफाई वगैरे करून घेतली का नाही बिलकुल नाही आता नगरसेवकांना काय म्हणणं आहे तुमचं यावेळेस त्यांनी आराम करावा बस हेच म्हणणं आहे आता आमचं कारण चोखोबा दो हे दोन जे प्रभाग आहे त्यापैकी चोखोबा वर्डाला यांचा काही सपोर्टच नाही म्हणजे पाहणंच नाही चोखोबा वर्डाकडे त्याच्यामुळे त्यांनी माता मंदिर वर्डाचं हे करावं त्यांनी चोखोबा वर्डाला त्यांनी म्हणजे आपलं प्रतिनिधित्व द्यावंच नाही असं आमचं म्हणणं आहे थेरी एकूण जी परिस्थिती आहे इतकी दोनही नगरसेवकाबद्दल प्रचंड नाराजी नाराजी जनतेची दिसून राहिलेली आहे हिंगणघाटचे टीम इन बी सी एन की रवी युनोरकर ऑफ प्रमोद वैद की रिपोर्ट